हर हर महादेव मंडळी, आज मी तुमच्यावर बिना अंड्याचा उपयोग करून अतिशय टेस्टी चवीला अप्रतिम अशी वेज ब्राउनीची रेसिपी शेअर करणार आहे. आपण ही ब्राउनी रेसिपी हार्डली 4 ते 5च साहित्यामध्ये तयार केलेली आहे. आपण मित्रांनो इथे 80 रुपयाच्या खर्चामध्ये 1000 रुपयाची ब्राउनी तयार केलेली आहे. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या चॉकलेट ब्राउनी तयार करण्यासाठी मिल्क कंपाऊंड मी इथे 200 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. तुम्ही इथे डार्क कंपाऊंड देखील घेऊ शकता. कंपाऊंड आपल्या यापद्धतीने बारीक चॉप करून बाऊलमध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्या उकळत्या पाण्यावरती हा बाऊल या पद्धतीने ॲडजस्ट करून देऊन छानपैकी कंपाऊंड आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, चॉकलेट कंपाऊंड या पद्धतीने आपलं व्यवस्थितपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. कंपाऊंड मेल्ट करून झालं की याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1/2 कप इतकं आता तेल ॲड करायचं. तेलाऐवजी बटर वापरलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. चॉकलेटमध्ये मित्रांनो तेल मिक्स झाल्यानंतर चॉकलेटला बघा कसली मस्त शाईन आलेली. आता यामध्ये ड्राय इंग्रेडिएंट्स ॲड करायचे आहे. 1/2 कप इतकं मैदा, 1/2 कप इतकी कोको पावडर आणि आपल्याला 200 ग्रॅम इतकं मिठाई मिल्ट म्हणजे कंडेन्स मिल्क इथे ॲड करायचं आहे आणि 1/2 चमच बेकिंग पावडर. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एक कट अँड फ्लो मेथडने या पद्धतीने मिक्स करायचं आहे. अगदी मित्रांनो सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, छानपैकी बॅटर मिक्स केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवत आहे. यामध्ये रिबिन टाईप कन्सिस्टन्सीचा बॅटर करायचा आहे. ब्राउनीचं बॅटर घट्ट असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून त्याला पातळ करू शकता. आता ज्या भांड्यामध्ये केक सेट करायचं त्याला छानपैकी ऑइलने ग्रीस करून त्यामध्ये बटर पेपर टाकायचं आहे आणि ब्राउनीचं मिश्रण टाकून छानपैकी या पद्धतीने सेट करायचं आहे. नंतर या पद्धतीने आपल्याला टीनला छानपैकी 2-3 वेळा टॅप करायचा आहे. आज मित्रांनो आपण प्रीहीट केल्या ओव्हनमध्ये छानपैकी ब्राउनी सेट करणार आहोत. जर मित्रांनो तुमच्याकडे ओव्हन नसेल तुम्ही कढईमध्ये नेहमीसारखी आपली ब्राउनी कुक करू शकता. या पद्धती 180 डिग्री सेल्सिअस वरती आपल्या 40 मिनिटाकरिता ब्राउनी कुक करायची आहे. हे बघा, 40 मिनिटं ब्राउनी कुक होण्यासाठी ठेवलेलं आहे. ब्राउनी आता तुम्हाला कुक झालं की ते दाखवत आहे. या पद्धतीने टूथपिक घालून चेक करायचं आहे. टूथपिक बघा एकदम पूर्णपणे क्लीन निघालेली आहे. ओव्हन बंद करून देऊन ब्राउनी आता पूर्णपणे थंड करायची आहे. ब्राउनी थंड झाली की एकदम हलवारपणे आपल्या टीनमधून या पद्धतीने रिमूव्ह करायची आहे. बटर पेपरमुळे बघा एकदम ब्राउनी व्यवस्थितपणे निघते. आता ही ब्राउनी आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढायची, अदरवाईज ब्राउनी तुटली जाईल. या पद्धतीने मित्रांनो चॉकलेट ब्राउनी आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायची आहे. हे बघ किती टेम्पटिंग एकदम डिलिशियस चॉकलेटी ब्राउनी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडली असं व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा. तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तसे बाजूला बेल आहे ते प्रेस करा विसरू नका. पाहिलं ना मित्रांनो मॉल्समध्ये एकदम एक्सपेन्सिव्ह भेटणारी ब्राउनी 80 ते 90 रुपयाच्या खर्चामध्ये आपण घरातच तयार केलेली आहे. अतिशय टेस्टी आणि अप्रतिम ब्राउनी तयार होते, नक्की ट्राय करा. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.